डॉक्टर अनुजा केळकर, मानसिक स्वास्थ्य सगळ्यांसाठी. यामध्ये आज आपण निकोटीन ॲडिक्शन बद्दल बोलणार आहोत. निकोटीन हे एक प्रकारचं ड्रग आहे ज्याची नशा चढते, आणि जर त्याचं वारंवार सेवन केलं गेलं तर त्याची सवय लागून माणूस त्याचा व्यसनाधीन होतो. आता निकोटीन हे कोणत्या कोणत्या प्रकारे घेतलं जातं? निकोटीन हे सिगरेट थ्रू किंवा बिडीमध्ये किंवा तंबाखूमधनं किंवा सिगार्समधनं घेतलं जातं. स्मोकिंग केल्यावर त्याची नशा किंवा त्याचा इफेक्ट लगेच येतो. जवळजवळ आज पाहायला गेलं आहे की खूप लोक याचे व्यसनाधीन आहेत. माझ्याकडे बरेचसे असे पेशंट्स कन्सल्टेशन करता येतात ज्यांना हे व्यसन सोडायची इच्छा आहे. हा व्हिडिओ करायचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ज्यांना ही नशा सोडायची इच्छा आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी आणि त्यांना ट्रीटमेंट कळावी. एकदा जरी सिगरेट घेतल्या गेली किंवा तंबाखू घेतला गेला तर आपल्या मेंदूमध्ये काही केमिकल्स असतात, त्यातलं एक केमिकल आहे डोपामिन. त्या डोपामिनची लेवल वाढते आणि एक छान इफेक्ट मेंदूमध्ये येतो, त्याला आपण म्हणतो प्लेजर इफेक्ट. आणि हा प्लेजर इफेक्ट मिळवण्याकरता ती व्यक्ती परत त्याचं सेवन करते, आणि हे लगातार सेवन केल्यामुळे त्याची हळूहळू सवय लागत जाते आणि त्याची व्यसनाधीनता होते, ज्याला आपण डिपेंडन्सी असं म्हणतो. डिपेंडन्सीचे काही क्रायटेरियाज आहेत. माझ्या मागच्या व्हिडिओत हाऊ टू टॅकल ॲडिक्शन्स मध्ये डिपेंडन्सीचे क्रायटेरिया मी व्यवस्थित एक्सप्लेन केले आहेत. तरी पण एक शॉर्टमध्ये मी तुम्हाला यामध्ये थोडंसं डिपेंडन्सीबद्दल सांगते. पहिला पॉईंट आहे टॉलरन्स. ज्या व्यक्तीला एक सिगरेट किंवा एकदा तंबाखू खाऊन इफेक्ट येत होता, म्हणजे जो प्लेजर इफेक्ट आपण बोललो तो, त्याला आता काही वर्षांनी किंवा काही महिन्यांनी 8-10 सिगरेट घेऊन किंवा 8-10 वेळा तंबाखू खाऊन सुद्धा येत नाही, त्याला टॉलरन्स असं म्हटलं जातं. याच्यामध्येच विड्रॉल आहे. विड्रॉल म्हणजे की जर तंबाखू मेंदूला मिळाला नाही तर त्या व्यक्तीला हेडेक होतं, चिडचिड होते, राग येतो, झोप येत नाही, कॉन्स्टिपेशन होतं, मूड चेंजेस होतात आणि बेचैनी वाढते. क्रेविंग होतं, म्हणजे इंटेन्स डिझायर टू गेट द सबस्टन्स, म्हणजे इतकी तीव्र इच्छा होते की त्या इच्छेला बळी पडून ती व्यक्ती एकदा तरी तंबाखू खाते किंवा सिगरेट ओढते. डिक्रीज सोशलायझेशन, म्हणजे बरेचसे लोक बाहेर सिगरेट ओढायला मिळत नाही किंवा स्मोक फ्री एरियाज असतात त्यामुळे सिगरेट ओढायला मिळत नाही, किंवा फॅमिली फंक्शन्समध्ये सिगरेट ओढायला मिळत नाही किंवा गॅदरिंग्समध्ये, सोशल गॅदरिंग्समध्ये सिगरेट ओढायला मिळत नाही, म्हणून सोशलायझेशन कमी करतात किंवा बाहेर जाणं टाळतात. बऱ्याच लोकांना हे व्यवस्थित माहिती आहे की तंबाखू खाल्ल्याने कॅन्सर होतात किंवा फायब्रोसिस होतो किंवा अल्सर्स होतात किंवा सिगरेट पिल्याने लंगमध्ये प्रॉब्लेम्स होतात किंवा कार्डियक प्रॉब्लेम्स होतात. इतकं माहिती असूनही लोक त्याचे इतके अधीन आहेत की ते तंबाखू खाणं किंवा स्मोकिंग करणं सोडत नाहीत. म्हणजे डिस्पाईट ऑफ नोईंग दॅट निकोटीन ॲडिक्शन माईट कॉज हार्मफुल इफेक्ट्स ऑन बॉडी, स्टील दे डोंट क्विट ॲडिक्शन. त्याच्यानंतरचं आहे की कित्येकदा हे व्यसन सोडायचा प्रयत्न केला आहे पण तरीही ते व्यसन सुटू शकत नाही किंवा ते सोडू शकत नाही. हे सारे डिपेंडन्सीचे क्रायटेरियाज. आता याच्यामध्ये ट्रीटमेंट काय आहे? एक तर पहिली गोष्ट म्हणजे की जो व्यसनी व्यक्ती आहे त्यांनी हे पूर्णपणे एक्सेप्ट केलं पाहिजे की आपल्याला हा त्रास आहे, याच्यातनं आपल्याला बाहेर पडायचं. त्याच्याकरता एक तर गोळ्यांचं साथ घेऊ शकतो. गोळ्या अशा आहेत की जे आपले क्रेविंग कमी करतात, चिडचिड कमी करतात, झोप शांत येते, किंवा अँटी डिप्रेसंट्स आहेत, स्ट्रेसमुळे बरेचसे लोक घेतात किंवा ह्याचं सेवन वाढतं,
तर याच्याकरता काही मेडिसिन्स आहेत. याचबरोबर निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी नवीन निघाली आहे, त्याच्यामध्ये निकोटेक श्विंगम्स आहे, लोझेंजेस आहे, सब लिंग्वल टॅबलेट्स आहे निकोटीनच्या, किंवा निकोटीन पॅचेस आहेत. आता हे निकोटीन पॅचबद्दल बोलायचं म्हटलं तर हे शरीरावर कुठेही तुम्ही एका भागाला लावून ठेवू शकता, 24 तास ते लावून ठेवायचे, आणि अशी ही 3 ते 4 महिने जर ट्रीटमेंट केली तर बऱ्याच लोकांना निकोटीन व्यसनापासून बाहेर निघण्याकरता मदत होते. याचबरोबर काही बिहेवियरल चेंजेस पण करणं गरजेचं आहे. जसं की तुम्ही जर 2-2 तासांनी किंवा 1-1 तासाने तंबाखू खाताय किंवा सिगरेट ओढताय किंवा 4 तासांनी 1 सिगरेट ओढताय तर ती वेळ थोडीशी एक्सटेंड करायची. दुसरं म्हणजे की स्वतःजवळ फक्त 1 सिगरेट किंवा 2 सिगरेट्सच ठेवायच्या. हळूहळू कमी करायला पण त्याचा फायदा होतो. आपण ज्याच्याकडून विकत घेतो आहे, ज्या दुकानातून विकत घेतो आहे, ते दुकान फिक्स ठेवायचं आणि ते थोडंसं दूर ठेवायचं. म्हणजे तिथे जाऊन आपल्याला विकत घ्यायला मेहनत पडेल आणि ती मेहनत आपल्याकडून नेहमी होणार नाही आपण, आणि आपण त्याचं सेवन कमी करू. आता याच्याच बरोबर ग्रुप थेरपी किंवा ग्रुप काउन्सिलिंग आपण जे म्हणतो, किंवा रिलॅक्सेशन थेरपी किंवा हिप्नॉसिस किंवा रिलॅक्सेशन थेरपी, हे पण याच्यामध्ये फार चांगल्या उपयोगाचं आहे. ज्याच्यामध्ये आपण रिलॅक्स स्टेटमध्ये ब्रेनला सजेशन्स देतो की आपल्याला निकोटीन ॲडिक्शन क्विट करायचं आहे आणि ते कसं क्विट करायचं आहे. तर ही झाली माहिती निकोटीन ॲडिक्शनबद्दलची. हा व्हिडिओचा उद्देश आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत निकोटीन ॲडिक्शन म्हणजे निकोटीनची व्यसनाधीनता याबद्दल माहिती पोचावी. ज्या लोकांना खरंच सोडायची इच्छा आहे त्यांच्या पर्यंत जर माहिती पोहोचली तर त्यांना या व्हिडिओतनं मदत होईल. याबद्दल अजून काही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या केळकर तुवणकर सायकॅट्री नर्सिंग होम याच्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आमचा नंबर आहे 9975726836. नमस्कार.